खनिज प्रतिष्ठान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने दुधा जनावरे व शेळी या गट वाटपाचा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन व दूध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना मंत्री केदार यांनी ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने हा पायलट प्रोजेक्ट आहे असे म्हणाले। हा प्रकल्प आहे की ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार देणं गरजेचं आहे। ग्रामीण भागामध्ये रोजगार देत असताना त्याची इकॉनॉमिकल व्हायबिलिटी आर्थिकदृष्ट्या परवडणारा पाहिजे। सोबतच ते करत असताना त्याच्याजवळ तेवढी साधन सामुग्री तिथे असलेली साधन सामग्री पाहिजे। मी समजा असा विचार केला त्या ठिकाणी मोठ्याल्या पोल्ट्रीज मोठ्याल्या डेअरीज त्या ठिकाणी मोठ्याल्या गोट फार्म करतो म्हटलं तर मग तेवढी साधन सामुग्री आमच्या ग्रामीण भागातल्या तुटपुंजी व्यवस्थेमध्ये आहे का? आमच्या कष्टकऱ्यांना नाही आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले छोटे छोटे गट बॅकॅट पोल्ट्री त्या ठिकाणी असलेलं आपल्याला शेळीचं पालन आणि त्या ठिकाणी असलेला दुधाचा धंदा हा समजा आम्ही करतो आणि याच्यामुळे प्रत्येक माणसाला त्याचा नक्कीच लाभ होईल। आणि हे मी म्हणत नाही, आजपर्यंत स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड्स आहे की ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या त्या वेळेस त्या त्या भागामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि माणसं जिवंत ठेवण्याचं काम हे पशुसंवर्धन विभागानं केलेलं आहे, त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे, हे सिद्धच आहे। सर, हा पायलट प्रोजेक्ट असं तुम्ही म्हटलं, याचं क्रायटेरियाज काय आहे ना? हा महाराष्ट्रभर तुमच्या विभागाअंतर्गत राबवला जाऊ शकतो का? याचा क्रायटेरिया असा आहे की आम्ही पहिले तर क्रायटेरिया ठरलो की आम्ही हा मेगा स्केलवर करत नाही। लाभार्थ्याला त्या ठिकाणी असलेल्या आम्ही फार दोन दोन गायीपासून त्या ठिकाणी सुरू करतो आहे त्या ठिकाणी। आणि त्याच्यामध्ये साधारणतः क्रायटेरिया की ज्याने हा ज्याच्याकडे हा व्यवसाय आहे, ज्याची त्या गायीच्या पाठीवर हात ठेवण्याची मानसिकता आहे, ज्याची त्या बकरीला नेऊन चारण्याची व्यवस्था ज्याची मानसिकता आहे, जो त्या ठिकाणी कोंबडीच्या पिल्याला हातात पकडून त्या कोंबडीला दाणा टाकण्याची ज्याची कुवत आहे, अशाच लोकांना सुरू आम्हाला ते करायचं आहे। म्हणून आम्ही ते केलं। अनुदान स्वरूपात आहे की मोफत आहे की मग काय कर्ज? हे अनुदान कर्ज नाही, हे अनुदान आहे। आम्ही हे त्या ठिकाणी 90% अनुदान देऊ, 10% त्याचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन। बकरी पुन्हा एकदा कार्गोच्या माध्यमातून बाहेर जाणार, देशाच्या बाहेर विरोध होता मागे जनसमुदायाचा, आता पुन्हा तुम्ही प्रयत्न करताय, काय विषय काय सांगा? असं आहे की विरोध करणारे विरोध करतील, नाशतला भाग नाही, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करू। पण शेवटी आमच्या देशातलं त्या ठिकाणी आलेलं एक्सपोर्ट्स, आमच्या ग्रामीण भागातली जी उत्पन्न झालेली व्यवस्था ही परदेशात पाठवून ग्रामीण भागामध्ये त्याची समृद्धी आणणं हे माझ्या विभागाचं काम आहे, ते मी करत राहणार। किती क्षमता आहे? तुम्ही सांगितलं आता भाषणामध्ये की 5 कंटेनर आपण दर महिन्याला पाठवू शकतो। 12 कंटेनर, 5 नाही, 12 कंटेनर मी पाठवू शकतो इथून, एवढी इथे त्यांची तेवढी डिमांड आहे। त्यांचे काही स्पेसिफिकेशन आहे त्याच्या, त्याला डिझीज फ्री लागणार त्या ठिकाणी, त्याचं त्या पद्धतीनं ते आम्ही त्या तयार करतो आहे। त्याच्यामध्ये मागचे 2 पाठवले होते कोरोनाच्या काळामध्ये, पुढे सुद्धा आता लवकर आम्ही सुरू करू घेऊन। अभी तक मेरे पास पहुंचे नहीं है और मैं आपका, आपने जो मेरे को पहुंचा है इसलिए आपका मन मन से धन्यवाद। मैं जरूर 2 दिन पे इसके इन्फॉर्मेशन लूंगा और उनकी समस्या दूर करूंगा। भीख मागाचं आंदोलन सध्या प्रशिक्षण करता है, क्रीडा मंत्री आपण महाराष्ट्राचे, वर्ध्यामध्ये पालकमंत्री सुद्धा आपण, नेमकं काय भूमिका नेमकं क्रीडा क्षेत्राची राहणार वर्ध्याच्या स्पेशल टीम पालकमंत्री? मला आपण आपल्याच माध्यमातून कळलं, अजून माझ्या त्या ठिकाणी हा विषय माझ्यापाशी आला नाही। त्या सन्मान्य जे सदग्रस्त आहे त्याला मी नक्कीच त्यांची भेट घेईल आणि त्यांचे प्रश्न सोडवून देईल। मला असं वाटतं की वर्धा जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यानंतर DPDCचा निधी हे नेहमी वाढत राहिलेला, कमी झाला नाही आहे।